लाळ्याखोर खुरकूत रोगाची लस योग्य वेळेत देण्याबाबत केंद्र सरकारने इशारा देऊनही राज्य सरकारने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. जी मीडियाच्या हाती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेलं एक पत्रच लागलंय. पाहूयात एक रिपोर्ट. लाळ्याखोरकूत रोगाविषयी सरकार उदासीन, केंद्राच्या इशाऱ्याकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष. ठराविक कंपनीला कंत्राट देण्याचा राज्य सरकारचा हट्ट, राज्याच्या हट्टामुळे जनावरांचा डोस चुकला. एका ठराविक कंपनीला लाळ्या खुरकत रोगाची लस पुरवण्याचं कंत्राट देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने घातलेल्या घोळामुळे राज्यातील 2.5 कोटी पशुधन अडचणीत आले. जनावरांना लाळ्या खुरकत या रोगाची लागण होऊ नये म्हणून जून आणि नोव्हेंबर या महिन्यात राज्यभर लसीकरण करण्यात येतं. दर 6 महिन्यांनी न चुकता हे लसीकरण करावं असं पत्र केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी जुलै महिन्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं होतं. राज्यात लाळ्या खुरकत रोगाचा संसर्ग झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशाराही या पत्रात देण्यात आलाय. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जुलै 2017 मध्ये लिहिलेलं आहे पत्र. या पत्रात त्यांनी म्हटलंय की FMD मुक्त भारत करायचा आहे आपल्याला, म्हणजेच लाळ्या खुरमुक्त भारत करायचा आहे आणि त्याच्यासाठी दर 6 महिन्यांनी इथल्या पशुधनाचं 100% लसीकरण केलं जावं. मात्र हे लसीकरण झालेलं नाही आहे आणि जर लसीकरण झालं नाही आणि रोगाची लागण झाली तर देशाचं 20,000 कोटीचं वार्षिक नुकसान होऊ शकतं असाही या पत्रात उल्लेख आहे. मात्र राज्य सरकारने या पत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. लाळ्या खुरकत रोगाची लागण झाल्यास गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या या दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी होते, तसंच पशुधन निकामी होतं. मात्र केंद्र सरकारच्या या इशाऱ्यानंतरही राज्याच्या पशुसंवर्धन विभागानं त्यासाठी पावलं उचलली नाहीत. उलट मे 2017 पासून राज्यात या रोगावरील लस खरेदीचा घोळ घातलाय. बायोवेट कंपनीला या लसीचं कंत्राट मिळावं म्हणून निविदा प्रक्रियेत घातलेल्या घोळामुळे नोव्हेंबर महिन्याच्या आत या लसीचा पुरवठा होऊ शकलेला नाही, त्यामुळेच राज्यातील जनावरांना देण्यात येणाऱ्या लसीचा एक डोस चुकला आहे. लाळ्या खुरकूत हा रोग संसर्गजन्य रोग आहे आणि या रोगाची लागणही झपाट्याने होते. राज्यात सध्या या रोगाची लागण झाल्याच्या काही तक्रारीही समोर येत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे राज्यातील 2.5 कोटी पशुधनाचा आरोग्य धोक्यात आहे आणि त्यावर अवलंबून असलेला शेतकरी यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र एवढी गंभीर बाबही अद्याप सरकारच्या लक्षात येत नाही, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव गुप्ता सह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.